केरळमध्ये भर चौकात काही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गायींची हत्या करून त्या गायीचे मांस रस्त्यावरच वितरित केले होते. ही हिंदू भाव बांधवांची भारतातील नागरिकांची गोमातावर असलेली श्रद्धा होय. पण गोहत्या बंदी असताना भावना दुखवल्या. या घटनेचा निषेध म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे 1 जून रोजी शिवाजी चौकात सर्व पक्षीय निषेध व्यक्त करण्यात आला. याबद्दलचा निषेध व्यक्त करताना रमेश मंडले यांनी पुढील भावना व्यक्त केल्या. काँग्रेस पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांनी भर चौकामध्ये गायीची जी हत्या केली, अनेकांना गोमासाचं वितरण करण्यात आलं. हा केवळ देशामध्ये सत्तेवर असलेल्या पार्टीचा विरोध नाही, तर हा समस्त देशांमध्ये राहणाऱ्या हिंदूंचा अपमान आहे. कृषी गो आधारित शेती करणाऱ्या तमाम शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यामुळे या देशामध्ये हिंदूंचा अपमान अनेक वर्ष होत आलेलं आहे. नुकताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हत्यासुद्धा या कन्नूरमध्ये होत आलेले आहे. आज केरळचे जे मुख्यमंत्री आहे पिनराई विजयन, हे ज्या कन्नूर जिल्ह्यांच्याच जिल्ह्यामध्ये त्यांचा मतदारसंघ आहे आणि हा हत्या पूर्वनियोजित ठरवून आणि योजून करण्यात आलेले आहे. मोदींच्या विरोधासाठी कुठल्या स्तराला जावं हा त्या पार्टीने आपला अजेंडा तय करावा, परंतु गाय ही पार्टीचा विषय होऊ शकत नाही. गाय हा हिंदूच्या अस्मितेचा विषय, या देशाच्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा विषय, सगळ्या पार्टीमध्ये जे जे हिंदू राहतात त्या सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून हा विषय पार्टीपर्यंत मर्यादित न राहता हा मी म्हणतो की या देशातल्या 100% हिंदूंचा अपमान करणारा विषय आहे. आणि म्हणून यामुळे केवळ पार्टीचा विरोध झालेला नाही, हिंदू समाजाला आव्हान देण्यात आलेलं आहे या पार्टीतर्फे. आणि म्हणून तमाम 100 कोटी हिंदूंनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे. आणि यानंतर या देशात गाय काढणाऱ्याची आणि राजकारणाच्या निवडणुका जिंकण्यासाठी हिंदूंचा अपमान करणाऱ्याची हिंमत कोणाची यापुढे होणार नाही, हा सगळ्यांनी संकल्प करण्यासाठी ही निषेध सभा आहे. आम्ही या सरकारला, काँग्रेस पार्टीला आणि तमाम हिंदुत्व विरोधी पार्टीला आव्हान करतो की तुम्ही सरकार विरोधाचे काही मुद्दे निवडा, परंतु यापुढे हिंदूंचा अपमान करणाऱ्या या गोष्टी तुम्ही समाजापुढे भरचौकात करण्याची हिंमत करू नये, अशी या दृष्टीने या निषेध सभेच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो.